कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता तुमच्या परीक्षा सुरू होणार आहेत उद्यापासून. तर परीक्षा लिहिताना आपण जेव्हा वर्गामध्ये बसलेलो असतो तर त्यावेळी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये काही सूचना दिलेल्या असतात, तर पुष्कळ विद्यार्थी काय करतात, त्या सूचनांना वाचत नाहीत आणि ते लोक डायरेक्ट पेपर लिहायला सुरुवात करतात आणि त्यामुळे काही क्षुल्लक चुका होतात तुमच्याकडून आणि त्यामुळे तुमचे मार्क्स जे असतात ना ते तुमच्या नकळत कसे कापले गेले हे तुम्हाला सुद्धा कळत नाही, ठीक आहे. त्यामुळे ह्या ज्या काही सूचना असतील दिलेल्या त्या वाचणं आणि ते समजणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे, ठीक आहे. तर कृतीपत्रिकेसाठी सूचना ज्या असतात त्याच्यामध्ये बघा, आता हे मराठीचं पेपर आहे, त्याच्यामध्ये सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात. आता आकलन कृती आणि व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात म्हणजेच आता परीक्षेमध्ये बघा तुम्हाला अशा प्रकारे आकृतीबंध येणार, ठीक आहे. तर तुम्हाला आहेत की नाही ह्या अशा प्रकारे हे बॉक्स बनवायचे आहेत, ठीक आहे. हे बॉक्स न बनवता जर तुम्ही लोकांनी डायरेक्ट उत्तरं लिहिलीत तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत त्याचे, ठीक आहे. आणि ह्या ज्या काही आकृत्या तुम्ही काढणार की नाही ह्या आकृत्या तुम्हाला पेनानेच काढायच्या आहेत, पेन्सिलीने काढलं तर चालणार नाही, ठीक आहे. तर हे बॉक्ससुद्धा तुम्हाला पेनानेच काढायचे आहे आणि त्याच्या आतमध्ये उत्तर पेनानेच लिहायचं आहे, ठीक आहे. आणि प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी काळा किंवा निळा दोनपैकी एकच पेन तुम्ही वापरू शकता, ठीक आहे. एकदा निळा वापरताय, एकदा काळा वापरताय, लालने अंडरलाईन करताय असं चालणार नाही, त्याच्यामुळे तुमचे मार्क्स कापले जातील. एव्हा ना पेपर तपासणार सुद्धा नाहीत ते लोक, ठीक आहे. त्यामुळे अशा प्रकारचं रिस्क अजिबात घ्यायचं नाही, कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही. आणि पुष्कळ मुलांना सवय असते, लिहितात पण वरती लाईन देत नाहीत, बिना लाईनचंच लिहितात, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे मार्क्स कापले जातील, ठीक आहे. तर ह्या खूप महत्त्वाच्या सूचना आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा इकडे दिलंय बघा, आकृत्या पेननेच काढाव्यात. मुलं काय करतात डायरेक्ट आकृती म्हटली की घेतलं पेन्सिलने काढायला लागले, असं नाही आहे, त्याला सुद्धा आकृतीच म्हणतात. आत्ता जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर ते न विसरता पेनानेच काढा, ह्याच्यामध्ये कशाही प्रकारची शंका ठेवू नका तुमच्या मनामध्ये, ठीक आहे. त्यानंतर उपायोजित लेखनातील कृतींसाठी सूचना निवेदन आकृतीची आवश्यकता नाही, हा. आणि तसेच या कृती लिहून घेऊ नयेत. तर त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत की नाही त्या कृती तुम्ही लिहत बसू नका, डायरेक्ट तुम्ही उत्तर लिहायला घ्या. मी लाईव्ह स्ट्रीममध्ये प्रयत्न करत आहे तुम्हाला मराठीचा पेपर कशाप्रकारे सोडवायचा शिकवायचा. पेपर बघते मी, कुठून भेटत असेल तर मला, मी नक्की तुम्हाला संध्याकाळी लाईव्ह स्ट्रीममध्ये शिकवणार आहे. त्यानंतर 4 विभाग 5 उपायोजित लेखनमध्ये प्रश्न 5वा अ 2 सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न 1 ई अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे. आता बघा ह्याच्यामध्ये प्रश्न 5वा अ मधला दुसरा जो प्रश्न आहे सारांश लेखनाचा, हे बघा इथे दिलेलं आहे ना तुम्हाला सारांश लेखन, विभाग 1 गद्य ई प्रश्न क्रमांक 1 ई मधील
अपठित उतार्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा। तर पहिला जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न मधला जो ई आहे, अ हा आहे आ, हे बघा हा अ आहे, हा आहे आ, पण आपल्याला ई पाहिजे आहे, ठीक आहे। तर ही जे इथे जे आहे ते बरोबर बघून घ्या। इथे बघा खाली ई आहे की नाही, ई इथे प्रश्न विचारलेले आहेत आणि उतारा जो आहे तो पुढे दिलेला आहे, ठीक आहे। तर या उताऱ्याचा तुम्हाला एक तृतीयांश भाग लिहायचा आहे, ठीक आहे। तर हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला, नाहीतर भलत्याच कोणत्या तरी उताऱ्याचा एक तृतीयांश भाग लिहिला तर मार्क्स गेले तुमचे, शून्य मार्क्स मिळणार तुम्हाला, ठीक आहे। त्यानंतर इथे पाच, स्वच्छता तर पाहिजेच, पेपरामध्ये खाडाखोड, गिचमीड, घाण काहीतरी लागलं आहे तसले नाही पाहिजेत, अक्षर व्यवस्थित पाहिजेत, नीट नेटकेपणा पाहिजे, अप टू डेट, पानं चुरगळलेली, मोडून ठेवलेली, फाटलेली नसली पाहिजेत, व लेखन नियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे। आता जशा प्रकारे मी तुम्हाला बोलली, लिहिताना पेनाचा वापर करायचा आहे, काळा किंवा निळा पेनच वापरायचा आहे, आकृती तुम्हाला पेनानेच काढायची आहे, लिहिताना ओळ द्यायचं, मराठीमध्ये आहे ना आपलं हे मराठी हिंदी संस्कृत, त्याच्यामध्ये लिहिताना वरती ओळ देणं खूपच महत्त्वाचं आहे, ठीक आहे। ह्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या असतात, तुम्हाला वाटतं काय नाही रे चालतं हे काय वाचण्यामध्ये वेळ घालवायचा, तर तसं नसतं ते, त्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या सूचना दिलेल्या असतात तुम्हा लोकांना। आणि अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न पहिला, प्रश्न पहिला अ, त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आला इकडे, नाही नाही, प्रश्न पहिला अ, त्याच्यानंतर प्रश्न पहिला आ, ठीक आहे, हा प्रश्न एकच झाला, ठीक आहे। त्याच्यानंतर प्रश्न पहिला ई, त्याच्यानंतर हा जो विभाग दोन पद्य आहे ते तुम्हाला नवीन पानावरती लिहायचं आहे। प्रश्न पहिला लिहिला एक दोन, मग प्रश्न दुसरा, भले तुमचं दुसऱ्या पानावर फुलस्केपवरती समजा एकच शब्द लिहिला जरी असेल, तुम्ही लोकांनी इथे एकच शब्द जरी लिहिला असेल तरीसुद्धा तुम्हाला हा पेपर पूर्ण सोडायचा आहे, आणि प्रश्न दुसरा हा नवीन पानावरच तुम्हाला सुरू करायचा आहे। त्यानंतर अंक लिहिताना व्यवस्थित लिहा, ठीक आहे, अ प्रश्न दुसरा अ, अ मधलीच उत्तरं लिहा, नाहीतर ब अ असं जरी चुकीचं लिहिलं आणि उत्तरं तुमची बरोबर असली तरीसुद्धा तुम्हाला शून्य मार्क्स भेटतील त्यासाठी, ठीक आहे। या अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत। त्यानंतर प्रश्न तिसरा परत नवीन पानावर, ठीक आहे। तर अशा प्रकारे ह्या सूचना आहेत। मग प्रश्न चौथा नवीन पानावर, प्रश्न पाचवा नवीन पानावर, ठीक आहे। तर हे एक अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्या परीक्षेमध्ये, ठीक आहे। आणि आता मला जेवढं माहिती आहे आणि जेवढं मला महत्त्वाचं वाटतंय तेवढं मी तुम्हाला सांगितलं। आता तुम्हाला अजून काही शंका असतील, विचारायच्या असतील, तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये विचारू शकता, ठीक आहे। आणि माझं चॅनल आहे मोफत, त्यामुळे जास्तीत जास्त मुलांपर्यंत फॉरवर्ड करायला विसरू नका, करणार ना तुम्ही, थँक्यू। चला मग, ऑल द बेस्ट तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी, ओके। आणि बघूया, मी पेपर भेटला तर संध्याकाळी लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका कशा प्रकारे सोडवायची ते मी तुम्हाला शिकवीन,
ठीक आहे। आणि प्रश्न कसे समजून घ्यायचे आणि उत्तरं कशा प्रकारे लिहायची तेही मी तुम्हाला समजावीन, ठीक आहे। चला मग, बाय बाय।